सर्वांना जय श्री कृष्ण। विष्णु सहस्र नामाच्या संथा व वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कालपर्यंत आपण 45, 46, 47 श्लोक बघितले, त्याची उजळणी करूया। भूत भव्य भवन्नाथ पवन पावनो नलः कामः कामकृत्कांत काम काम प्रद प्रभु युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपस्य सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टशिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महेर्धरः। आता आपण आजचे श्लोक बघूयात। आजचा 48वा श्लोक पहिल्यांदा। अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुज अपाम विधिरधिष्ठान अप्रमत्त प्रतिष्ठित। पहिला शब्द आहे अच्युत। तीनही शब्द ऱ्हस्व आहे, पुढे विसर्ग आहे, त्यामुळे त्याचा उच्चार पटकन करायचा आहे। अच्युत अच्युत विसर्गाचा उच्चार प सारखा। अच्युत अच्युत कथित तोही शब्द ऱ्हस्व आहे, ऱ्हस्व थी ऱ्हस्व त ऱ्हस्व विसर्ग, विसर्गाचा उच्चार प। प्रथित 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 अच्युत प्रथित प्राण प्राण द प्रादीर्घ प्राणातला न विसर्ग, त्याच्या पुढे विसर्ग आहे तो प। प्राण प्राण अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुजा प्राणदो दीर्घ नरस्व दो दीर्घ प्राणदो वासवानुजा वादीर्घ सरस्व उसा वादीर्घ नुदीर्घ ज नुरस्व ज ह्रस्व विसर्ग वासवानुजा वासवानुजा वासवानुजः वासवानुजः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपाम अपाम पदीर्घ ह्रस्व वरती जो ह्रस्वार आहे त्याचा उच्चार न असावे। अपान अपान निधिरधिष्ठानम निधिरधिष्ठानम निरस्व धीरस्व रस्व धीरस्व ष्ठादीर्घ नरस्व आणि म हलंत निधीरधिष्ठानम ह्रस्वस्वरांचा उच्चार ह्रस्व व्यंजनांचा उच्चार लवकर करायचा पटकन करायचा आणि दीर्घ व्यंजनांचा उच्चार हा लांबवायचा असतो। निधीरधिष्ठानम 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 अप्रमत्त अप्रमत्त सर्व शब्द ऱ्हस्व आहे। अप्रमत्त विसर्गाचा उच्चार फ सारखा। अप्रमत्त प्रतिष्ठित 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 सगळे शब्द ऱ्हस्व आहे प्रतिष्ठित। पूर्ण श्लोक असा अच्युत प्रथित प्राण प्राणदो वासवानुज अपान निधिरधिष्ठान अप्रमत्त प्रतिष्ठित। पुढचा श्लोक स्कंदस्कंदधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुर् आदिदेवः पुरंदरः। स्कंदस स्कंदस सला क आणि पुढे नवला द आणि पुढे विसर्ग स्कंदस विसर्गाचा उच्चार स सारखा करायचा। स्कंदस स्कंदस स्कंदधरो स्कंदधरो धूर्यो धूर्यो स्कंदस्कंदधरो धूर्यो स्कंदस्कंदधरो धूर्यो धूरस्व यो दीर्घ धूतवचा ऱ्हस्व करायचा धूर्यो स्कंदस्कंदधरो धूर्यो वरदो वायुवाहनः वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुर् वासुदेवो 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 बृहद्भानुर् बृहद्भानुर् दलभ जोडलेला आहे
द हलंत आहे, भ पूर्ण आहे, द चा उच्चार ह सोबत येणार आहे, ध द चा आघात ह वर येईल, बृहत भानुर, बृहत भानुर, विसर्गचा उच्चार र असा येईल, बृहत भानुर, आदिदेव आदिदेव, आ दीर्घ दीर्घस्व, दे दीर्घ व ह्रस्व विसर्ग तो उच्चार फ, आदिदेव आदिदेव, पुरंधरः पुरंधरः पुरंधरः, वासुदेव बृहद्बाधुर आदिदेव पुरंधरः, पूर्ण श्लोक असा आहे. स्कंद स्कंदधरो धूर्यो वरदो वायुवाहनः, वासुदेव बृहद्भानुर आदिदेव पुरंधरः. आता तिसरा श्लोक, अशोकस्तारणस्तार शूरशौरीजनेश्वरः अनुकूलशतावर्त पद्मिः पद्मनिवेक्षणः. इकडे लक्ष द्या, पहिले चरण 8 अक्षरांचं आलेलं आहे. आपल्या हातात पेन्सिल पाहिजे, पुढे खून करायचे. अशोकस्तारणस्तार, अशोक अरस्व, शो दीर्घ करस्व, पुढे स लागतं आणि त्याला आ लागलेला असता, सचा आघात क वरती येईल, पुढे र न दीर्घ ह्रस्व, परत स लाता आणि पुढे र विसर्ग याचा उच्चार श. अशोकस सचा उच्चार आधी, मग तारण उच्चार करताना अशोकस तारणस तारस, अशोकस तारणस तार, अशोकस तारणस तारश, अशोकस तारणस तारश, अशोकस तारणस तारश. उच्चार व्यवस्थित आला पाहिजे. अशोकस तारणस तारश शूरशौरी जनेश्वरः. शूर तशु दीर्घ आहे, ह्रस्व आहे, पुढे विसर्ग त्याचा उच्चार श. शूरश 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 शूरश, शौरी शौदीर्घ रीरस्व, ज रीरस्व, ने दीर्घ श्वरः ह्रस्व, शौरीजनेश्वरः शौरीर्जनेश्वरः 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 शौरीर्जनेश्वरः. पूर्णवळाशी अशोकस्तारणस्तारश शूरशौरीर्जनेश्वरः. अनुकूलश अनुकूलश, इकडे लक्ष द्या, अ ह्रस्व, नूरस्व, उ दीर्घ, ल ह्रस्व, पुढे विसर्ग त्याचा उच्चार श. अनुकूलश अनुकूल असं म्हणायचं नाही किंवा अनुकूल म्हणायचं नाही, अनुकूलश. दूचा उच्चार पटकन झाला पाहिजे, उचा उच्चार लांबला पाहिजे. अनुकूलश अनुकूलश अनुकूलश, शतावर्त श ह्रस्व, ता दीर्घ, व ह्रस्व, त ह्रस्व, र विसर्ग आणि वरती रफार, विसर्गाचा उच्चार फ सारखा. शतावर्त शतावर्त शतावर्त, पद्मी पद्मी, प ह्रस्व, द ला म ला वेलांटी दुसरी, पद्मी पद्मी पद्मी, पद्मनिभेक्षणः पद्मनिभेक्षणः. द ला म मगासारखा आहे, त्याचा आघात पवर्ती होईल पद्मी निभेक्षणः. दचा आघात पवर्ती ब पूर्ण, पद्मी निभेक्षणः. दीर्घस्व भी भे दीर्घ क्ष ह्रस्व आणि न जो आहे तो ह्रस्व, त्याला विसर्ग. निभेक्षणः पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मनिभेक्षणः पद्मनिभेक्षणः. पूर्ण ओळाशी अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिभेक्षणः. पूर्ण श्लोक असा आहे. अशोकस्तारणस्तारश शूरशौरीजनेश्वरः अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिभेक्षणः. आजचे तिन्ही श्लोक पुन्हा एकदा उच्चार करूयात. अच्युत प्रतित प्राण प्राणदो वासवानुजः अपानिधिरधिष्ठानं अप्रमत्त प्रतिष्ठितः स्कंद स्कंदधरो धूर्यो
वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुर् आदिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारः शूरश्च व्रीजनेश्वरः अनुकूलश्चतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षिणः। आज आपण श्लोक क्रमांक 50 पर्यंत शिकलेलो आहे। जय श्री कृष्ण।